नशीब बदलायला वेळ लागत नाही. जर सोबत असेल नवग्रह रत्नांची साथ. पाच पिढ्यांची परंपरा असलेलं रत्नशास्त्री अन्नू एच मोतीवाला यांचं नवग्रह रत्न केंद्र. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या अशी विविध रत्ने हस्तरेखा कुंडली अंकशास्त्रानुसार इथे बनवून मिळतील. आयुष्यातील विविध समस्यांवर रत्नांच्या माध्यमातून मिळवा समाधानकारक उत्तर. रत्नशास्त्री अन्नू एच मोतीवाला यांचं नवग्रह रत्न केंद्र. जुन्या पिढीतील खऱ्या रत्नांचे व्यापारी. असेंब्ली रोड, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 96-65-14-32-00. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. भारत मुक्ती मोर्चातर्फे भीमा कोरेगावच्या दंगलीच्या चौकशीच्या आयोगासमोर पोलीस प्रशासनाने मूळ व्हिडिओसोबत छेडछाणी करून चुकीचे पुरावे सादर केले. त्याविरोधात भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन प्रशासन भीमा कोरेगाव प्रकरणातील पुरावे नष्ट करत आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात भीमा कोरेगाव प्रकरणातील व्हिडिओ व CCTV फुटेज यातील महत्त्वाचा भाग आरोपींना वाचण्यासाठी हेतुपुरस्पर गहाळ करण्यात आलेला आहे असा आरोप केला. यासह वडूबुद्रुक कोरेगाव भीमा रोड झेडेप कंपनीसमोर दंगलीखोर जमाव व पोलीस हे सकाळी 10 ते 11 दरम्यान बरोबर होते. तेथील आरोपी व पोलिसांचे चेहरे दिसू नयेत यासाठी पुरावा नष्ट करून 60 तासांचे CCTV फुटेज ऐवजी केवळ 2.34 मिनिटाचे CCTV फुटेज आयोगासमोर सादर करून आरोपीच्या दंगलीतील सहभागाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला महाराष्ट्र सरकार सहकार्य करत नाही. 1 जानेवारी 2018 रोजी पुरेसा पोलीस बंदोबस्त होता असे खोटे पुरावे सादर करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्त मुद्दामहून कमी ठेवण्याचे काम उपलब्ध व्हिडिओनुसार स्पष्ट होत आहे. पोलीस कंट्रोल रूममधून दर मिनिटाला रेकॉर्ड व रिपोर्टिंग करणे आवश्यक असतानाही 1 तास उशिराने रिपोर्टिंग करून पोलीस दंगलखोरांनी कोरेगाव भीमा येथे पोहोचण्यासाठी मदत करताना दिसून येत आहे. पोलिसांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 उल्लंघन केलेलं दिसत आहे. म्हणून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या वृत्तींना जर शिक्षा झाली नाही तर अशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार होताना दिसेल. त्यामुळे तत्कालीन दंगलीला जबाबदार असणाऱ्या लोकांना कठोर शिक्षा नाही झाली तर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने भविष्यातसुद्धा मोठ्या प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष महेश बावडेकर, संयोजक अनिता बावडेकर, भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष बाबासाहेब कांबळे, मनोज डोंगरे, कुलदीप जोगडे, सिद्धार्थ कांबळे, तुषार कांबळे, अमित कौलकर, सपना कांबळे, स्मिता सरदार, शारदा कांबळे, ज्योती शिंदे, निलेश शिंदे, चंद्रकांत नागावकर, मदन सरदार, अक्षय मांडलीकर, शक्ती कांबळे, संतोष नागवंशी, विकास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.